सांगतय की पक्षांमधली ही जी बजबतपुरी आहे किंवा आमदार विकले जाऊ नये तिला कुठेतरी आळा बसावा याच्यासाठी कायद्याचं हे संरक्षण दिलं गेलं पण अशा प्रकारच्या घटना जर सातत्यानं घडत गेल्या तर मूलभूत प्रश्न हा निर्माण होऊ शकतो की मग याला रोखायचं कसं त्याच्याबद्दलचं चिंतन मनन किंवा त्याच्याबद्दलच्या काही सुधारणा सुप्रीम कोर्टाला कराव्या लागतील या सगळ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीनं अशा घटना टाळण्याच्या दृष्टीनं विरासराव मला असं वाटतं की हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा असं स्पष्ट केलेलं आहे की कायदा करायचं काम तुमचं आहे त्याची अंमलबजावणी होते आहे की नाही ती नीटपणे होते आहे की नाही हेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचं नेहमीचं कर्तव्य असतं त्यामुळे या बाबतीत काही करायचं झालंच तर ते कोणाला करावं लागेल तर संसदेला करावं लागेल इथे राजकीय इच्छाशक्ती हवी आहे कारण आपण जर का पाहिलं तर भारतात हे राज्यघटना आल्यापासून एक छोटासा किस्सा सांगतो आपल्याला वेळ आहे तर जेव्हा जे संसदेमध्ये मुद्दा घटना समितीमध्ये मुद्दा उपस्थित झाला होता की राज्यपालांचे काय अधिकार असावेत आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला तीव्र आक्षेप घेतलेला होता नेहरूंचे आणि आंबेडकरांचे त्याच्यावरती खूप वादावादी झालेली होती आणि शेवटी आपल्याला माहिती आहे अनेक गोष्टींचा परिपाक होऊन शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामाही दिलेला होता म्हणजे थोडक्यात घटना समिती नंतर संसदेत झालेली चर्चा ही नेहमी एक दोन तीन गोष्टीविषयी होती कंट्रोव्हर्शियल किंवा जास्तीत जास्त वादाचा मुद्दा नेहमी गव्हर्नरचा रोल राहिला होता आणि ह्या गव्हर्नरचा जो रोल असतो त्या गव्हर्नरच्या रोलवरून गव्हर्नर हे स्वतंत्र ह्या राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून काम करतात का एजंट ऑर माउथपीस ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या दोन गोष्टी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतात हा एक भाग झाला आणि दुसरा जो आपण आता भाग सांगत होता की जेव्हा ह्या घटनेचा अर्थ काढला जातो तेव्हा दहावा शेड्यूल लावायचं का नाही लावायचं जर दहावा शेड्यूल लावायचं असेल तर पहिली गोष्ट पाहावी लागते की जे एकोणीसशे पंच्याऐंशी सालची दुरुस्ती आणि दोन हजार तीन सालची दुरुस्ती आपण जो बसबजपुरी -बस हा शब्द वापरला आपल्याच मागच्या वेळेस घोडे बाजार असा शब्द वापरला गेला होता ही जी विक्री असा शब्दही तुम्ही वापरला आहे मी इतकंच म्हणेन की जे पक्षांतर होतं ते पक्षांतर होत असताना जर का मूळ लोकांनी निवडणुकीच्याद्वारे त्यांना आपलं मॅन्डेट दिलेलं असेल तर त्यांनी आपला पक्ष बदलताना खरं पाहता अशीच सोय झाली असती की जर का तुम्हाला पक्ष बदलायचा असेल तर राजीनामा देऊन टाका मग होती का आपली इच्छाशक्ती तशी जर का संसदेने असा कायदा केला असता की जर का तुम्ही अपक्षावरती निवडून आला लोकांनी तुम्हाला निवडून दिलं जर का तुम्हाला बदल करायचा असेल तर मी राजीनामाच दिला पाहिजे असं असतं तर आजची परिस्थिती निर्माण झाली असती का तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती भारतामध्ये कितीतरी वेळा निर्माण झाली आपण सुरुवातीला पाहिलं काँग्रेस पक्ष कितीतरी दोनदा ते घडलं नंतर आपण असं पाहिलं समाजवादी पक्ष कम्युनिस्ट पक्ष कोणता पक्ष होता की जिथे हे घडलं नाही आणि म्हणून या सर्वांचा परिपाक एकच आहे याला सर्वांना एकच उत्तर आहे की अत्यंत कडक स्वरूपाचा अशा प्रकारचा हा नियम केला पाहिजे दहाव्या शेड्यूलमध्ये असा बदल करून अशा प्रकारच्या गोष्टी करायला प्रतिबंध केला पाहिजे मात्र हे काम सर्वोच्च न्यायालयाचं नाही सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केलेलं आहे सुप्रीम कोर्ट नेव्हर मेक्स द लॉ सुप्रीम कोर्ट सिम्पली डिक्लेअर्स द लॉ काही त्याचं काम हे संसदेच आहे आजची परिस्थिती संसदेचा कायदा अस्पष्ट असल्यामुळेच झालेली आहे निश्चितच आता राजकीय इच्छाशक्ती आहे का हा सगळ्यात महत्व